नमस्कार, मी किरण सासे। एबीसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बदलापूरकरांची चिंता वाढवणारी बातमी, ती म्हणजे बदलापूर मध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे। हा पोलीस कर्मचारी मुंबईला विधिमंडळ अधिवेशनात ड्युटीवर होता, त्यामुळे तिथंच त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या त्यांच्यावर बदलापूरच्या गौरी हॉल कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांना कोणतीही लक्षणं नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं बदलापूर पालिकेनं स्पष्ट केलं आहे। दरम्यान या पोलिसाच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे। या बातमीनं बदलापूर शहरात मोठी खळबळ माजली आहे। कोरोनाच्या सावटाखाली गेलेलं 2021 हे वर्ष संपून आता सर्वांनाच 2022 या नव्या वर्षाचे वेध लागले आहेत। मात्र या नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच बदलापूरकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण बदलापूर शहरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे। मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलंय। बदलापूर पूर्व भागात राहणारा हा पोलीस कर्मचारी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे। विधिमंडळ अधिवेशनादरम्यान या कर्मचाऱ्याची विधिमंडळात ड्युटी लागली होती। अधिवेशनादरम्यान काही विधिमंडळ सदस्य पॉझिटिव्ह आल्यानं 25 डिसेंबर रोजी त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली। यात बदलापूरच्या पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता। या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह तर आलाच, सोबतच त्यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचंही तपासणीत समोर आलं, त्यामुळे बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या बदलापूर पालिकेच्या गौरी हॉल कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांना कोणतीही लक्षणं नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे। तर या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सुद्धा मुख्याधिकारी गोडसे यांनी दिली आहे। होय, ही बाब खरी आहे की बदलापूर शहरामध्ये ओमेक्रॉन व्हेरियंटचं एक पेशंट आता आढळून आलेले आहेत। तो पेशंट सध्या आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये गौरी हॉलला ॲडमिट आहेत। ते डायरेक्ट त्यांची फॉरेनची हिस्ट्री नाही आहेत, मंत्रालयात ते कर्मचारी म्हणून काम करत होते आणि जी वैद्यकीय तपासणी मंत्रालयात अधिवेशनाच्या दरम्यान झालेली आहे तर त्या दरम्यान त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि त्या व्हेरियंटमध्ये तो ओमायक्रॉन आहे असं आढळून आलेलं आहे। सध्या ते पेशंट स्टेबल आहे, असिम्प्टोमॅटिक आहे, त्यांना कुठलाही त्रास नाही आहे, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आम्ही गौरी हॉलमध्ये सध्या ॲडमिट करून ठेवलेलं आहे। दरम्यान बदलापूर शहरात सध्या परदेशातून आलेल्या अन्य एका प्रवाशाची कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे। या रुग्णावर सुद्धा गौरी हॉल कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकणार आहे। एक प्रवासी आहेत ज्यांची मालदीववरून प्रवासाची हिस्ट्री आहे आणि ते कळवल्याच्या नंतर त्यांची टेस्ट घेण्यात आली, ती पॉझिटिव्ह आलेली आहे। त्यांचं जिनोम सिक्वेन्ससाठी पाठवण्यात आलेलं आहे, त्यामुळे व्हेरियंट कोणता आहे याच्याबद्दल अजून खात्रीशीर सांगता येत नाही। तर तशा प्रकारचं जर त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर तेही आपल्याला आढळून येईल की कुठल्या व्हेरियंटचं त्यांना लागण झालेली आहे। दरम्यान बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली असून यासाठी पालिका प्रशासनानं पूर्ण तयारी ठेवली असल्याचंही बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी स्पष्ट केलंय। अजय जोशी, एबीसी न्यूज, बदलापूर।